आपण सर्वजण एकमेकाच्या हातामध्ये हात घातला तर निश्चितपणानं आपली ताकद एवढी मोठी होणार आहे की कुणाचे बोट धरायची आपल्याला गरज लागणार नाही. कुठलीही अडचण या मतदारसंघामध्ये आली किंवा या जिल्ह्यामध्ये आली तर राहुल पाटील आणि राजेश पाटील ही तुमची आमची ताकद आहे. त्या ताकदीच्या मागे तुम्ही आम्ही सर्वजण तेवढ्याच ताकदीनं उभा राहूया आणि पुढे जायचा प्रयत्न करूया. मला निश्चित खात्री आहे. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. मगापासून भविष्यामध्ये आपण कसं पुढे जायचं, या मतदारसंघाचं काय करायचं या संबंधीची अनेक सूचना अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. मी या ठिकाणी एवढंच म्हणेन की अलीकडं ज्या पद्धतीनं राजकारण चाललेलं आहे आणि त्या राजकारणामध्ये मगाशी कोणतरी म्हटलं की साहेबांनी समाजकारण करायचा प्रयत्न केला आणि त्याचं उत्तम उदाहरण असेल तर काल झालेली भोगावती सरकारी साखर कारखान्याची निवड. कारण गेली 40 वर्षे राजकीय विचार आणि मतभेद असणाऱ्या अनेक संघटनाशी आणि पक्षाशी साहेबांनी या भोगावती सरकारी साखर कारखान्याच्या 32,000 सभासदांच्यासाठी समाजकारण बघितलं. हा जो विचार या अलीकडच्या कालावधीमध्ये तुमच्या आमच्या समोर ठेवलेला आहे तो तुम्ही आम्ही पुढे घेऊन जाणं खऱ्या अर्थानं साहेबांना ती श्रद्धांजली होईल. कारण गेल्या लोकसभेमध्ये आणि काही दिवसामध्ये या महाराष्ट्रामध्ये असणारी महाविकास आघाडी आणि या आघाडीच्या वतीनं चाललेलं राजकारण आणि या करवीर तालुक्यामध्ये साहेबांनी या महाविकास आघाडीची केलेली बांधणी या सर्वांना एकत्रित घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. मग अशी साळुकेवाणी तुम्ही म्हटला त्या पद्धतीनं कोणाचं बोट धरायची आपल्याला गरज नाही. आपण सर्वजण एकमेकाच्या हातामध्ये हात घातला तर निश्चितपणानं आपली ताकद एवढी मोठी होणार आहे की कुणाचे बोट धरायची आपल्याला गरज लागणार नाही आणि त्या ताकदीसमोर इतर कोणीही आपल्या आडवं येणार नाही ही निश्चित गोष्ट आहे. आणि म्हणून मी राजेश पाटील आणि राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला पुढे जे काम करायचं आहे सुदैवानं तुम्ही सर्वजण जवळजवळ प्रत्येक गावातले 5-10 माणसं खास करून करवीर विधानसभा मतदारसंघातले आहेत त्यामुळे दिवसभर आपल्याला एक उत्तम संधी आज या ठिकाणी अशी चालवून आलेली आहे. 1-2 मिनिटांमध्ये थोडस मायक्रो प्लॅनिंग कशा पद्धतीनं उद्याच्या निवडणुकीमध्ये आपल्याला करायचं आहे याच्यावरतीच आपण या ठिकाणी बोलूया. तुम्हाला माहिती आहे की राहुल पाटलांना आम्ही पहिल्यांदा परिटी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये उभा केलं आणि त्या ठिकाणी जे नियोजन होतं त्याचा उल्लेख या ठिकाणी या करवीर तालुका शेतकरी संघाच्या वतीनं व्यक्त केला. ते जे मायक्रो प्लॅनिंग आहे ते आपण पुढे घेऊन जाऊया आणि भविष्यामध्ये कुठलीही अडचण या मतदारसंघामध्ये आली किंवा या जिल्ह्यामध्ये आली तर राहुल पाटील आणि राजेश पाटील ही तुमची आमची ताकद आहे. त्या ताकदीच्या मागे तुम्ही आम्ही सर्वजण तेवढ्याच ताकदीनं उभा राहूया आणि पुढे जायचा प्रयत्न करूया. मला निश्चित खात्री आहे की आपण सर्वजणांनी ठरवलं ज्या पद्धतीनं मगाशी बँकवाल्यांनी सांगितलं तालुका संघवाल्यांनी सांगितलं त्या पद्धतीने भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं सर्व संचालकांच्या वतीनं आम्ही तुम्हाला ग्वाही देतो की साहेबांनी या साखर कारखान्या संबंधीचं जे स्वप्न पाहिलेलं आहे ते स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी आणि साहेबांच्या पाठीशी आणि या दोन मुलांच्या पाठीशी आम्ही निश्चितपणे राहू याची ग्वाही या ठिकाणी आपल्याला देतो आणि मी साहेबांना विनम्रपणे अभिवादन करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK News चॅनेलला सबस्क्राईब करा.